आपण जे बघितलं राधास्वामी सत्संग त्या ठिकाणी तिथं पुरुषांकरता त्यांनी सोय केलेली आहे आणि हे एक्सपोर्ट गोवनमध्ये या ठिकाणी महिलांकरता केलेली. आता मी त्यांना तेच सांगितले की व्यवस्था असणे आणि व्यवस्था राबवणं याच्यात फरक आहे. ज्या वेळेला पेशंटला गरज असेल त्याने बेल वाजवल्यानंतर त्याला त्याच्याकडे अटेंडर गेला पाहिजे, त्याची अडचण समजून घेतली पाहिजे. आणि मला आशा आहे की दर आठवड्याला मी महापालिकेत येणार आहे. जोपर्यंत नवी मुंबई शहराचा कोविडचा आकडा शून्य होईपर्यंत मी दर आठवड्यामध्ये महापालिकेला येऊन त्यांच्यामध्ये चांगलं काम केलं त्यांचं कौतुक पण करणार आहे. ज्या उणिवा असतील त्या उणिवा दाखवण्याचं काम करणार आहे. शेवटी 10 लोकांपैकी एखाद्या घटकानं जरी काम चुकारपणा केला तर त्याचा दोष 10 लोकांना. आणि म्हणून अशा थकल्या भागलेल्या लोकांना ज्यांची मानसिकता काम करण्याची नसेल अशा लोकांना बाजूला करणं गरजेचं आहे आणि जे कार्यक्षम आहेत अशा लोकांना त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. एकूणच यंत्रणा बघताना बरं वाटते, परंतु ती यंत्रणा ज्या उद्दिष्टाकरता केली त्या उद्दिष्टाभर हुकूम ती यंत्रणा चालणं त्याच्यामध्ये ते त्याचं यश लपलेलं आहे. मी आयुक्त महोदयांना बोललो की मधल्या काळामध्ये जे व्हेंटिलेटर खरेदी केले त्याच्या दर्जाविषयीच मला शंका आहे. जे केंद्र सरकारचे आरोग्य विभाग, राज्य सरकारचा आरोग्य विभाग त्यांनी जे मानांकनं त्या ठिकाणी ठरवून दिली होती त्याच्यापेक्षा लोअर कॅटेगरीची यंत्रणा व्हेंटिलेटर बाबतीमध्ये खरेदी केल्याचं लोकांचं म्हणणं आहे. हे अजून मी काय त्या मताप्रत आलेलं नाही, पण आयुक्त महोदयांनी सांगितलेलं आहे ही बाब तपासून बघा. जर का ती यंत्रणा निर्माण करताना लो कॅटेगरीचं त्या ठिकाणी यंत्रणा वापरली असेल की पैसे गेल्याचं दुःख नाही, परंतु ते यंत्रणा चुकीच्या पद्धतीने राबवल्यामुळे ज्या लोकांचे जीव गेले असतील तो जीव का आपल्याला भरून काढता येणार नाही. आणि म्हणून अशा बाबतीत म्हणजे जबाबदार लोक असतील ज्यांनी खरेदी केले असतील त्या लोकांची चौकशी करून त्यांच्यावर मॅक्झिमम जे कायद्यामध्ये जे काय शिक्षा देणार किंवा त्यांना पनिशमेंट व्हायला पाहिजे ती करावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीव्ही वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.